सम्यक न्यूज लाईव्हच्या या बातमीपत्रामध्ये मी विजय निलंगेकर आपलं स्वागत करतो. पाहूयात सम्यक घडामोडी. फिनिक्स मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर, शिवाजीनगर, नांदेड. आयडियल इन्स्टिट्यूट ऑफ बायोलॉजी, नांदेड आणि लातूर, लीडर इन बायोलॉजी. हवामान बदलतंय याची चर्चा आपण असताना ऐकतोय. तसच या देशातल्या राजकारणाचा सुद्धा बदल आपल्याला करावा लागेल यासाठी आपण कटिबद्ध झालं पाहिजे. आणि सरकार बदलायचं असेल तर शिस्तीने आपल्याला असणारही बदलावं लागेल. सरकारचे अनेक प्रयत्न चाललेत की दंगल करावी, ती जमली नाही. शहरी नक्षलवाद वाढतोय म्हणून सांगितला, तेही शक्य झालं नाही. भीमा गोरेगाव करून बघितला, तेही जमलं नाही. त्यांनी असणारा ट्रिपल तलाकचा कायदा आणला, मुसलमान उठाव करेल म्हणून अपेक्षित होता, तेही झालं नाही. आणि काल परवा इथल्या आर्थिक मागासवर्गीयांना त्यांना 10% द्यायचेच नव्हते. त्यांचा एक गेम प्लॅन होता. काय गेम प्लॅन होता? की राज्यसभेमध्ये जिथे आपल्याला बहुमत नाही, राज्यसभेमध्ये जिथे आपल्याला बहुमत नाही तिथे ह्याला विरोध केला जाईल, तिथे विरोध केला जाईल. आणि विरोध केल्यानंतर इलेक्शनचा एक मुद्दा तरी आपल्याला मिळेल या अपेक्षेने घटना दुरुस्तीचा विधायक त्या ठिकाणी आणण्यात आलं. पण तोही मंजूर झाल्यामुळे आता त्यांची परिस्थिती आ बैल मुझे मार अशी झाली, आ बैल मुझे मार अशी झाली. जो आर्थिक दृष्टिकोनातून मागासलेला सवर्ण आहे की ज्याच्यामध्ये मुसलमान येतो, ज्याचं घर 1000 स्क्वेअर फुटाचं असेल त्याला सवलती नाही, 8000 उत्पन्न असेल तर नाही. इथला व्यापार, इथलं शिक्षण क्षेत्र, इथल्या प्राध्यापिका, इथल्या कारखानदाराचे सगळे मोठे अधिकारी, शासनातले आयएएस अधिकारी, पब्लिक सेक्टर मधले अधिकारी, रेल्वे मधले असणारे अधिकारी, याची आकडेवारी आपण काढली तर ते ह्या सगळ्यातून बाद झाले. हा जो सगळा सवर्ण वर्ग आहे त्याच्यातून बाद झाला. काय का 1000 फुटाच्या खाली त्यांचं घरच नाही, फ्लॅटच नाही. 1000 फुटाखाली फ्लॅट नाही म्हणून आर्थिक आरक्षणाच्या बाहेर. 8 लाखाच्या वरती उत्पन्न आहे म्हणून तेही बाहेर. इथल्या मुस्लिम बांधवांना सांगतो की या 10% फायदा मुसलमानांनाच झाला, दुसरा कोणाला झाला नाही अशी परिस्थिती.
हजार स्क्वेअर फुटाच्या आतमध्ये मुसलमानाचं घर आहे. 8 लाखाच्या आतमध्ये उत्पन्न त्याचं आहे. दिलं इथला असताना सवर्ण मागासवर्गीयांच्या नावाने, आर्थिक मागासवर्गीयाच्या नावाने, पण खऱ्या अर्थाने याचा फायदा होणार इथल्या मुसलमानाला, खरा फायदा होणार इथल्या मुसलमानाला. काही जण मला सांगत होते की इलेक्शन येऊ द्या, या सरकारला असं वाटतं की आम्ही आज सर निर्बुद्ध आहोत, या सरकारला वाटतं की आम्हाला सर कळत नाही. 10% आरक्षण देऊन आमची मतं मागायला आलेले आहेत, मतं द्या म्हणून सांगायला आलेले आहेत, पण त्या सर आरक्षण आम्हाला मिळणार नाही. आणि जे आरक्षण आम्हाला मिळणार नाहीत, जे कोणी द्यायला आले त्याला आम्ही झोपवल्याशिवाय राहणार नाही, हा कटिबद्ध त्या ठिकाणी झालेला आहे. आणि म्हणून मित्रो, हे सरकार सगळ्यांनाच फसवायला निघालं होतं, पण परिस्थिती अशी झाली की स्वतःच फसले, परिस्थिती अशी झाली की स्वतःच फसले. स्वतःच्याच पायावरती कुऱ्हाड पाडणारं हे पहिलं सरकार आहे, हे आपण लक्षात घ्या. आणि म्हणून प्रतिक्रिया ज्यावेळेस मी दिली की यांनी असणार स्वतःची कबर जी आहे ती खणायला सुरुवात केली, त्यावेळेस लोक म्हणायला लागले हे कसं काय. काही जण म्हणायला लागली की हे गेम चेंजर आहे. मी म्हटलं निश्चितपणे ही 10% मूव त्याची गेम चेंजर आहे, पण कोणाचा गेम बदलणार, कोणाचा गेम चेंज करणार. तर म्हटलं हा गेम बीजेपीचाच बदलला जाणार आणि बेदखल होणार, हे असताना लक्षात. पाहत रहा सम्यक न्यूज लाईव्ह. बातमी पाहण्यासाठी यूट्यूबवर सबस्क्राईब करा.